एकवेळ यंदा पाऊस चांगला बरसेल आणि दुष्काळाचं सावट दूर होईल असं चित्र स्पष्ट होत असताना पावसानं आपला लहरी खेळ सुरू केला आणि परिणामांमध्ये जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळाच्या झळा सोसण्याची वेळ नागरिकांवर आली आहे कर्जतमध्ये भीषण पाणी टंचाईचं सावट उडावलं आहे माणसांवर स्वतःसाठी आणि जनावरांच्याही पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे मात्र ज्यांना पाणी मिळतंय त्यांना पाण्याची किंमत कळत नसावी की काय पण कर्जतच्या करपडी फाट्यावर पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनमधून सतत पाणी गळती होतीय मात्र या घटनेकडे लक्ष देण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला वेळ नाही कर्जत तालुक्यातील राशींसाठी चोंडी आणि बावीस गावांसाठी बनवलेल्या पाईपलाईनमधून सध्या खेडवरून पाणी आणलं जातं वाया जाणारं पाणी वाचवल्यास एखाद्या छोट्या गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेलही मात्र प्रशासन केव्हा या समस्येकडे लक्ष देणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय आशिष बोरा सी चोवीस तास कर्जत